अल्पवयीन मुलींची तस्करी हा सध्या राज्यासमोर गंभीर स्वरूप धारण करणारा प्रश्न आहे. कधी परिस्थितीमुळे तर कधी जबरदस्तीमुळे मुलींचं आयुष्य नासवलं जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार पहिल्या 6 महिन्यात जवळपास 3,000 मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. कसं चालतं हे रॅकेट आणि काय आहे इथल्या चिमुकल्या मुलींची अवस्था, हा धक्कादायक रिपोर्ट पाहूया. राज्यात अल्पवयीन मुलींच्या तस्करीत वाढ. 6 महिन्यातच झाल्या 3,000 पेक्षा जास्त मुली बेपत्ता. नरकात केले जातात चिमुकलींचे हाल. कायद्यातील त्रुटीमुळे तस्करीला चाप बसणं कठीण. जब मैं 21 साल 10 साल की थी तब मुझे इधर लेकर आया था. मेरे मम्मी पापा नहीं है. मैं गुस्से में घर से निकल के आई थी और तब मैं 17 साल की थी. तभी मुझे ऐसे इस दलदल में फंसाया. मैंने बहुत निकलने की कोशिश की, कुछ निकल नहीं पाती थी. ऐकलत या राणीला तर ती 10 वर्षांची असताना नरकात ढकलण्यात आलं. ज्या वयात आई वडिलांच्या छायेत सुखाचं आयुष्य जगायचं होतं त्या वयात राणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. लहान मुलींची तस्करी करून त्यांना वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलण्यासाठी औषधांचा मारा करणाऱ्या नराधमांच्या तावडीत राणी सापडली. राणीप्रमाणेच शीनाही वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीची शिकार झाली. तिच्या एका चुकीमुळे तिला रोज नरक यातना सहन कराव्या लागत होत्या. तर परिस्थितीमुळे संगीताची एक चूक झाली आणि तिचं आयुष्य ऐन तारुण्यात वेश्यालयात गेलं. मैं को उस टाइम को मम्मी को हमेशा से घर जाने में बहुत ज़्यादा परेशान करने लगे. इस वजह से मैंने एक मैं बड़ी बेटी थी उनकी. इस हिसाब से एक मैं मजबूर बेटी थी और एक लाचार बहन थी और एक नासमझ लड़की भी थी, जिसकी वजह से मैंने वो दलदल को और अंधकार को मैंने चुन लिया, एक्सेप्ट कर लिया. या अल्पवयीन मुली तस्करांच्या हाती लागताच त्यांच्यावर घातक औषधांचा मारा केला जातो. लैंगिक अत्याचार झाल्यावर त्यांचं रडणं दाबण्यासाठी तस्कर त्यांना बेशुद्ध पाडण्याचं औषधही द्यायचे. बेहोश करने का दवा देता था. उन लोग शायद मारती भी थी, उनकी पीटती भी थी, फिर भी कराती थी, किंतु बहुत मुश्किल से करना पड़ती थी. जब मैं होश होती थी, बेहोश जब होश होती थी तब मैं रोती रहती थी. खरं तर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोक्सो सारखे कायदे केले आहेत, पण हा कायदा आणखी कठोर करण्याची गरज आहे. एक्सप्लॉयटेशन, जहां गुनेगार सिर्फ 100 रुपया दे के अपनी मजा लूट के वहां से चले जाते. हमारी मांग ये है कि जो गुनेगार हैं उनको कस्टमर के नज़र से नहीं देखा जाए, उनको वार्निंग नहीं दिया जाए, लेकिन उनको एक नॉन अवेलेबल वारंट में हम बुक करें. बेपत्ता बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि स्माईल अंतर्गत अनेक प्रयत्न केले जात आहेत, पण सुदैवानं नरकातून बाहेर पडलेल्या या मुलींना गरज आहे ती समजूतदार समाजाची. कुछ लोग हमें ब्लेम करते हैं कि हम लोगों ने उसको इजीली चुन लेते हैं. क्या हमें ये पूछना चाहती हूँ, क्या मैं अकेली उसके लिए कारण हूँ जिसके वजह से मैं उसको एक्सेप्ट कर लेती हूँ, या फिर मेरे परिवार वाले जो सपोर्ट नहीं कर पाते, मुझे बचा नहीं पाते. मुझे पंख मिल गया उड़ने के लिए, पर मुझे चाहिए कि मैं अकेली नहीं उड़ना चाहती. मैं अपने परिवार जिनके लिए वजह से मैं उस दलदल में गई हूँ, तो मैं उनको साथ में लेके उड़ना चाहती हूँ.